आपलं बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी प्राधान्यानं रेल्वे सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. मात्र रेल्वे बोर्डाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे, अटी व शर्ती लागू करण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासनाकडून मान्यता मिळाली नाही. यामुळे नाराज असणाऱ्या महिलांना आजपासून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सकाळी 11 ते 3 आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना रेल्वे प्रवास करता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बदलापूर रेल्वे स्थानकात आज महिला वर्गांची प्रवासासाठी झालेली गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत महिलांनी रांगेत उभं राहून रेल्वे यंत्रणेला सहकार्य केलं. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवासाबाबत दिलेल्या निर्णयाचे यावेळी महिलांनी स्वागत केले आहे. परंतु प्रवासातील वेळेंच्या अटीबाबत मात्र खासगी कर्मचारी महिला वर्गांमध्ये नाराजी पाहायला मिळते. कार्यालयीन वेळ व रेल्वे प्रवासाची वेळ यातील गणित जुळत नसल्याने खाजगी महिलांनी थोडी नाराजी व्यक्त केली आहे. मागील 2 दिवसांमध्ये जवळपास 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो आणि मोनोरेल अशा दोन्ही सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. मात्र आता सर्वसामान्य व्यक्ती व खाजगी कर्मचारी असणाऱ्या पुरुष वर्गांसाठी धीम्या गतीने रुळावर येणाऱ्या लोकल सेवेला गती कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता वेळेची मर्यादा दिलेली आहे, सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 7 पुढे आता प्रवासाची वेळेची मर्यादा दिलेली आहे. त्या बाबतीत काय दुपारच्या वेळेस म्हणजे आमचे सर्वसामान्य जे आम्ही रोज प्रवास करत नाही ना, मला असं वाटतं की दुपारी जरा गर्दी कमी असते, त्याच्यामुळे दुपार आम्ही एकटी प्रवास करायचा. पण आता एक्झॅक्टली उत्तर गर्दीच्या वेळेस आता मला परमिशन मिळेल, त्यामुळे खूप सारं टेन्शन आहे. पहिला दिवस कसं की आता नेक्स्ट वीक काय होत आहे. नीलम काळेसह मोहिनी जाधव, आपले बदलापूर.